नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर, स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाची माहिती घेणार आहोत, कारण या ठिकाणी पाहिलं असता आपल्याला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग हे प्रोसेस 23 तारखेपासून सुरुवात झालेली आहे, पण ॲक्च्युली आपल्याला फॉर्म फिलिंग स्टार्ट झाली आपल्याला या ठिकाणी 23 मिडनाईटला. म्हणजे ॲक्च्युली आपण 24 तारीख धरायला हरकत नाही आहे, 24 तारखेपासून आपला हा फॉर्म फिलिंग प्रोसेस चालू झालेली आहे आणि एकंदरीत हे प्रोसेस 29 तारखेपर्यंत चालणार आहे. तर हे प्रोसेस तर चालणार आहे 29 तारखेपर्यंत. तर या पाहिलं असता आजच्या डेटला साईड एकदम सुरळीत चाललेली आहे. आजच्या डेटमध्ये साईडवरती काही प्रॉब्लेम आला नाही ना, कुठंच या ठिकाणी प्रॉब्लेम आला, अपलोडिंगसाठी आला नाही किंवा पेमेंट या ठिकाणी साठीसुद्धा आलेला नाही आहे. तर मग या ठिकाणी विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे, ज्यावेळेस आपण एखादा प्रोसेसचा ॲप्लिकेशन फॉर्म भरतो, फॉर्म भरल्यानंतर हा फॉर्म सक्सेसफुली कन्फर्म झाला आहे का नाही हे सुद्धा आपल्याला पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. कारण विद्यार्थी पालक या ठिकाणी फॉर्म भरल्यानंतर तसाच या ठिकाणी वेबसाईटकडे पुन्हा काही पाहत नाही जोपर्यंत त्या विद्यार्थ्याचं या ठिकाणी SML रँक येत नाही तोपर्यंत. तर बऱ्याच वेळेस असं होतं की CET सेलकडनं बऱ्याच वेळेस विद्यार्थ्याला मेसेजेस येतात, काही जर आपली त्रुटी असेल फॉर्ममध्ये याच्यासाठी मेल येतात, मेसेज येतात, तर विद्यार्थी या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत. बऱ्याच वेळेस असं होतं की विद्यार्थी काही काउन्सिलरकडे जॉईन असतात किंवा आमच्याकडे जॉईन आहेत. तर अशा विद्यार्थ्यांमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी काउन्सिलरला जॉईन केलात याचा अर्थ काउन्सिलरला सगळं माहीत असतं, तर असं होत नसतं. आपल्याकडे जे आपण फॉर्म भरत असताना जो मोबाईल नंबर या ठिकाणी नोंद केलेला आहे अथवा जो मेल ID आपण या ठिकाणी नोंद केलेला आहे यावरती आपल्याला CET सेलकडनं या ठिकाणी मेसेजेस येत असतात. तर पाहिलं असता ज्या विद्यार्थ्याचे पहिल्या 1-2 दिवसामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म झाले होते, तर अशा विद्यार्थ्याचे या ठिकाणी CET सेलकडनं ऑनलाईन व्हेरिफिकेशनसुद्धा सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये पाहिलं असता बऱ्याच विद्यार्थ्यांनी जे ॲडमिट कार्ड या ठिकाणी अपलोड केले आहेत, हे काही विद्यार्थ्यांनी 4 पेजेस अपलोड करायचे म्हणून खूप ब्लर इमेजेस या ठिकाणी केलेले आहेत, तर या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी CET सेलमार्फत ॲडमिट कार्डसाठी या ठिकाणी रीअपलोड करा म्हणून या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांना मेसेज येत आहे. आणि विद्यार्थ्यांनी अशा कंडिशनमध्ये आपली लॉग इन ओपन करून तो मेसेज बघायचा आहे आणि त्या ठिकाणी जो आपल्या रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अपलोडमध्ये जो डॉक्युमेंट दिलेला आहे ते एकदा व्यवस्थित आपल्याला अपलोड करून घ्यायचे आहेत. बऱ्याच वेळेस काही विद्यार्थ्यांनी 10वीच्या ठिकाणी 12वीच्या ठिकाणी 10वी अशी मार्कशीट या ठिकाणी अपलोड केली आहे किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांनी सनदच्या ठिकाणी 10वीचा मार्कशीट अपलोड केला आहे, तर अशाही विद्यार्थ्यांना या ठिकाणी मेसेज येत आहेत. तर अशा विद्यार्थ्यांनी आपण अपलोड केलेले डॉक्युमेंट्स केअरफुली चेक करायचं आहे आणि पाहायचं आहे. दुसरी गोष्ट, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक आहेत, म्हणजे 10वीला वेगळं नाव आहे, 12वीला काहीतरी वेगळं नाव आहे. वेगळं म्हणजे काय की समजा या ठिकाणी संदीप आहे एखाद्या विद्यार्थ्याचं नाव किंवा त्याच्या वडिलाचं नाव, तर त्या ठिकाणी संदीप राव असेल किंवा अजून जर त्या ठिकाणी ओनली संदीप एका ठिकाणी राव जर लावला असेल, तर अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी ॲफिडेव्हिट द्यावं असा या ठिकाणी CET सेलचा मेसेज येत आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांनी केअरफुली या गोष्टी या ठिकाणी पाहायच्या आहेत. वेळोवेळी जे आपल्याला गव्हर्नमेंटचे आपण साईडवरती फॉर्म भरला आहे या साईडला या ठिकाणी वेळोवेळी या ठिकाणी व्हिजिट करायचं आहे. व्हिजिट करून आपल्याला, मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवेल की आपल्याला कंटिन्यू काय पार्ट चेक करायचे आहेत आणि कुठल्या इन्फॉर्मेशनसाठी आपल्याला कंटिन्यू अपडेट राहायचं आहे, जेणेकरून आपला फॉर्म या ठिकाणी सक्सेसफुली सबमिट झाला आहे का नाही हे पण आपल्याला समजून जाणार आहे. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला या ज्या 10 स्टेप्स सांगितल्या होत्या CET सेलनं, या 10 स्टेप्समध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी कशा चेक करायच्या आहेत मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवेल की आपल्याला कंटिन्यू काय पार्ट चेक करायचे आहेत आणि कुठल्या इन्फॉर्मेशनसाठी आपल्याला कंटिन्यू अपडेट राहायचं आहे, जेणेकरून आपला फॉर्म या ठिकाणी सक्सेसफुली सबमिट झाला आहे का नाही हे पण आपल्याला समजून जाणार आहे. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला या ज्या 10 स्टेप्स सांगितल्या होत्या CET सेलनं, या 10 स्टेप्समध्ये सुद्धा आपल्याला ठिकाणी कशा चेक करायच्या आहेत ते सुद्धा मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवेल. तर या ठिकाणी पाहिलं असता विद्यार्थ्यांना लक्षपूर्वक द्यायचं आहे, या ठिकाणी आपलं ऍप्लिकेशन स्टेटस विद्यार्थ्याला दिसत असेल त्या ऍप्लिकेशन स्टेटसमध्ये ज्याही आपल्याला जे CET सेलच्या जे 10 स्टेप्स आहेत बरोबर आहे चेक करू शकतात. रजिस्ट्रेशन फॉर्म स्टेटस NEET 2023 यामध्ये आपण स्टेटस डिटेल्स मध्ये पाहू शकतो. फर्स्ट स्टेप टू लास्ट आपली 10 नंबरची स्टेप आहे. या सर्व स्टेप आपल्याला ग्रीन मध्ये, लक्षात घ्या, ग्रीन मध्ये कंप्लीट असं दिसायलाच पाहिजे. तर या ठिकाणी आपण ग्राह्य धरू शकतो की आपल्या या ठिकाणी फर्स्ट स्टेजचा या ठिकाणी फॉर्म कंप्लीट झालेला आहे आणि नेक्स्ट स्टेजमध्ये आपण अप्लाइड सेशन, लक्षपूर्वक पहा, अप्लाइड सेशन
अप्लाइड सेशन मध्ये ज्या विद्यार्थ्याची या ठिकाणी पेमेंट रिसिप्ट जनरेट झाली आहे आणि ऍप्लिकेशन रिपोर्ट जनरेट झाला आहे, तर याच विद्यार्थ्याचे या ठिकाणी ऍप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली सबमिशन झालं आपण असं ग्राह्य धरू शकतो. जर या याच्यामध्ये आपल्या या ठिकाणी एकही या ठिकाणी पेंडिंग दाखवत असेल किंवा ज्यावेळेस आपण ऍप्लिकेशन स्टेटस मध्ये आपण चेक करू जर आपल्या या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपलोड या ठिकाणी पेंडिंग दाखवत असेल, तर विद्यार्थी पालकांनी या स्टेप आपल्याला 29 तारखेच्या व्यवस्थित कंप्लीट करून घ्यायच्या आहेत. या स्टेपच्या अगोदर आपला फॉर्म कंप्लीट आहे असा ग्राह्य धरला जाणार नाही. दुसरी गोष्ट यामध्ये महत्वाची, आपण जी पेमेंट रिसिप्ट पेमेंट करत आहात याची पेमेंट रिसिप्ट पीडीएफ स्वरूपात आपल्याकडे सेव्ह असणं गरजेचं आहे, अथवा आपल्याकडे या ठिकाणी प्रत्येक गोष्टीची या ठिकाणी गव्हर्नमेंट वेबसाईटवरची हार्ड कॉपी सुद्धा सेव्ह असणं गरजेचं असणार आहेत. कारण जर फ्युचर काही आपल्याला प्रॉब्लेम आला या ठिकाणी तर या आपल्याला रेफरन्स गोष्टीमुळे आपल्याला हा प्रॉब्लेम मध्ये काही अडचण येणार नाही. त्यामुळे विद्यार्थी पालकांनी या गोष्टी केअरफुली करणं गरजेचं आहे. त्यामुळं लक्षात घ्यायचं विद्यार्थ्यांना, आपल्याला ज्या वेबसाईटवरती आपण रजिस्ट्रेशन केलंय या वेबसाईटवरती आपल्याला वेळोवेळी आपल्या फॉर्मचं स्टेटस चेक करत राहणं खूप जास्त महत्वाचं आहे. एकदा फॉर्म भरला म्हणून आपण या ठिकाणी निवांत राहायचं नाहीये, कंटिन्यू चेक करत राहायचंय की आपल्या याच्यावरती काही ग्रीव्हियन्स येत आहे का किंवा काही आपल्या ठिकाणी क्युरीज कुठली रेज होत आहे का हे पाहणं खूप जास्त महत्वाचं आहे. आमच्याकडे जरी जॉईन असाल तरी हे विद्यार्थ्याच्या पर्सनल मोबाईलवरती मेसेज येत असतो किंवा पर्सनल मेल आय डीवरती येत असतो, त्यामुळे आम्हाला या गोष्टी समजणार नाहीत. त्यामुळे विद्यार्थी पालकांनी आपला मोबाईल SMS मेल आपला अपडेट आणि त्यानंतर आपलं ID आणि पासवर्ड टाकून वेळोवेळी वेबसाईटच्या टच मध्ये राहणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण एखाद्या मिस्टेकमुळे आपल्याला या ठिकाणी कुठल्या प्रोसेसला सामोर अडचणीला सामोर जायची गरज भासू नये. कारण या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्याला या ठिकाणी मेसेज येत आहेत, विद्यार्थी सांगत आहेत, त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे ज्या मिस्टेक आहेत त्या आपल्याला असतील तरच या ठिकाणी मेसेज येत आहेत. जर मिस्टेक नसतील तर या ठिकाणी कुठल्याही विद्यार्थ्याला हा SMS येणार नाहीयेत. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये डिस्कस करणार आहोत जेही आपल्या या ठिकाणी सिक्वेन्स द्यायचे आहेत, आपल्याला सिक्वेन्स कशा पद्धतीने द्यायचे आहेत किंवा सिक्वेन्स देत असताना आपल्याला कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायची आहेत, गव्हर्नमेंट कॉलेज ऑप्शन कसे भरायचे आणि सेमी गव्हर्नमेंट कसे भरायचे याबद्दल आपण टोटल डिटेल इन्फॉर्मेशन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहेत की जेणेकरून आपल्याला SMR रँक पर्यंत आपल्याला या गोष्टीची पूर्ण माहिती असणं सुद्धा तेवढंच महत्वाची असणार आहे. ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग.